नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव गजानन बडे मी कोर सिट्स या कंपनीमध्ये गेल्या एक वर्षापासून काम करतो आहे आणि आपलं कॉटनमध्ये स्टॅलिन व्हॅरायटी होती तसेच आता सध्या कॉटननंतर ज्या लोकांना सोयाबीननंतर किंवा कपा शिपटून ज्या लोकांना मका लावायची आहे तर आपल्या कंपनीने हिटलर मका पण सुद्धा आणलेला आहे तर तो, तो हिटलर मका तुम्ही मी तुम्हाला तुम्हाला थोडंसं वैशिष्ट्य सांगतो की हा हिटलर जो मका आहे हा हिटलर मका एकदम हलकी जमीन असो किंवा भारी जमीन असो किंवा याला पाणी कमी लागते आणि विशेष म्हणजे याचं दिसण्यासाठी जो रंग आहे हा रंग पण नारंगी आहे आणि टोकापर्यंत भरलेला कणूस आहे आणि राऊंड सोळा अठरा वीस अशी याची राऊंड आहे म्हणजे जास्तीत जास्त धान्य बसता याचं खास वैशिष्ट्य समजा आता हे बघा आ, ही जे आ, बट्टी आहे ह्या आतमधली बट्टी एक ही एकदम बारीक आहे आणि हे जे दाण्याचे जे राऊंड आहे याचा अठराचा लाव राऊंड आहे म्हणजे दाणे जास्त भरता तसेच याचे जे दाणे आपण दाणे बघू शकता त्याचे दाणे पण असे एकदम दातावानी जाड दाणे आहे आणि याचं जे कणूच बघू शकता आपण याचं कणूच पण एकदम मोठं जाड आणि लांब आहे त्याच्यामुळे वजन जास्त भरते तर हा जो मका आहे हा मका बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता प्रत्येक कृषी केंद्रावरती ह्या वर्षी अव्हेलेबल होणार आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या मकाची लागवड करावी कारण असे की आता आ, आ, हे जे मका आहे हे मका आपल्याला ह्या वर्षी बरेच ठिकाणी पाणी कमी पडलेलं आहे तर पाणी कमी असताना एखादं पाणी जर कमी भेटलं तर मका आपल्या शेतामध्ये आला पाहिजे कारण की शेतकरी राजा हा एकदम दयाड्याणू मयायाळू असतो तो भरपूर खर्च करतो आणि उत्पन्न निघत नाही त्या अनुषंगाने ह्या जो मका आहे हा मकाचे जे सायड आहे ह्या जे कंपनीचे सायंटिस्ट आहे एक कंपनी सायंटिस्टचं नाव आहे डॉक्टर चंद्रशेखरजी सर यांनी याच्या अगोदर भरपूर कंपन्याला प्रोडक्ट तयार करून दिले आणि तिने स्वतःची कंपनी टाकलेली आहे तिचं नाव आहे कोर्जिन सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद तर ह्या कंपनी हैदराबादची असून है। हे जे मका आहे हा मका हिटलर नावाने मका आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या अव्हेलेबल होणार आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा हिटलर मका लावावी आणि जर समजा याच्याबद्दल तुम्हाला जर कधी आणखी जर कधी माहिती हवी असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधा माझे नाव गजानन बडे माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव नौ। सदुसष्ट नव्वद एक्क्याऐंशी पंच्याण्णव आणि मी गेल्या सात वर्षापासून कंपनीमध्ये काम करते पण आतापर्यंतही कुठल्या शेतकऱ्याला मी गरज सल्ला दिलेला नाही आहे आणि याच्यानंतरही की देणार नाही आहे अधिक माहितीसाठी तुम्ही माझी संपर्क साधा धन्यवाद